अधिक मास महात्म्य अध्याय बाविसावा श्री गणेशाय नमः। जय त्रिभुवन सुंदरी आदि माये वाग्देविके कवि मांदुसर रत्न हृदये तुझ विनारिता ठाव पाहे नसे माये सर्वता तरी बैसून माझिये जिह्वाग्री ग्रंथ पाववा शेवटावरी तरी तधन्य संसारी नाही तरी वृथा वैखरी माझी हे ऐका श्रोते भाविक जन एथिंचे ग्राहिक कोण कोण तयाने लाधले कोण इतरा लाजिरवाणे अभागिया मलमास अति पावन लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण भावे ऐकताच श्रवण तो पावे सदन मोक्षाचे श्रीरुवाच दामोदर दया सिंधो वदम दान फलाफलम मलिम लुचे विशेषेण कैं कैं किं किं फलम व्रत लक्ष्मी वदे हो दामोदरा दया सिंधो परम उदारा दान महात्मा चिया प्रकारा वदा साचार स्वामीया कवन दाने कवन पुण्य जोड़े सार्थकता कैसे निघड़े हे वेगडाले फड निवाड़े सांगावे रोकड़े स्वामीया श्री विष्णुर्वाच शुणु सुंदरी वक्षामी लोकानुग्रह हेतवे प्रविधानंतु दानाना फलानी मलमासकम ऐक भामिनी चतुर देख तुझे बोल तव परोपकारक तरी दान फडवे गडाले ऐक या मलमासाणिके अवधारी सुवर्ण दान शक्तीनुसार द्विजाते देती जे देणार तयावरी तुष्टे मी सर्वेश्वर करी परिहार दरिद्राचा तयाते दरिद्राची व्यथा होऊ नेदी मी सर्वथा अंती पाववी मोक्ष पंथा नवे अन्यथा हे वाणी आता रौप्य दानाचे फड तेही ऐक हो सकड तेने तुष्टे जाश्वनीळ आणि सकड पितृव्याजे रजत श्रद्धयोपेता द्विजेभ्यो वितरत्यणु पितरस्तस्य संतुष्टा भवती निखिलेष्टदा आता मुक्ता फडे आणि पोवडी तेही ऐक सांगतो बाळी तयाची फडे वेगडाली परिसऊ तू ते जाणपा पोवडी अर्पिता पावे भुक्ती मुक्ता पडे लाभे मुक्ती एवं भुक्ती आणि मुक्ती लाभरीती जाणपा कास्य पात्र अथवा ताम्र पात्र विप्राते अर्चिता विचित्र तरी भवानी सहित पंचवक्त्र कृपा करी तयावरी वस्त्रदाने संतुष्टे चंद्र अपूपदाने पाप संहार अन्नदाने सर्वेश्वर तुष्टमान सर्वदा उदक दान करिता जाण संतुष्ट मान तया वरुण तयाने प्राप्त करी जीवन होय अन्न वृद्धि ते अन्न दान सर्वात सार चाले सकड व्यापार क्षण भरी अन्न नसले जर केवी व्यापार चालू शके आता उपान दान देता यम तुष्ट मान तया वरुता पदर्थी भगवंत वचनार्था आणा सर्वदा मानसी उपान दान देता ब्राह्मणाते मार्गे यमदे सुखतयाते अश्व दिदलिया दानाते अश्वरूड स्वर्गिजाय भुकेलिया अन्नदान तृष्णार्थी उदकपान देता स्वर्गे सुख संपन्न यमराओ नेतसे तयाते मार्गी जाता ठाई अन्न उदक पूर्वी सर्वही यमलोकी तयाते पाही पुरवी सर्वही अन्नोदक प्राणी निवर्तलियावरी द्वादश दीनी लागती मार्गावरी चालता तेथे यातना भारी ते गरुड पुराणी वर्णिलीसे मनोनये थे जे अर्पावे तेची तेथे लागे पावावे दिदल्या विणतोण पावे हा निर्धार जाणिजे नादत्त मुपतिष्ठन्तु ऐसा तो वेद बोलतु दिदल्या वीन नवे प्राप्तु स्वयं बोलतु जनार्दन धृताचे धान विप्रा लागी देता सूर्य संतुष्ट मान तया वरुता नसे ताप ज्वराची वार्ता अन्न शांतता तो करी तिल पात्रा प्रदानेन रुद्रलोके महीयते ताम्र वा ताम्र पात्रं वा यो ददाति मलिम्लुचे तिळपात्र दान करी जोणर स्वर्गी सुखावती पितर न बाधी तया शनेश्वर पावे सत्वर रुद्र कैलासा कमंडलू तोय ताम्रपात्री देता भावार्थे विप्रापती तेने तुष्टमान वरुण भूपती नेत तया प्रति वरुण लोका तेथे बहुत सौख्य तया जना काही एकन से यातना दंपत्या ते करिता वस्त्रदाना कैलास भुवना तो पावे
धृतदानात् परदान पृथिव्या नैव विद्यते। सप्तधान्न द्विजे देयम् सहम् दक्षिणया शुभे। सप्तधान्य अर्पिता द्विजाते तेने पूजिले सप्तऋषीते। अरुन्धति सहित याते दंपत्य पूजा घडलीपै। ऐसे नाना दानाचे प्रकार सांगता वाढो पाहे विस्तार। परी किंचित गोदानाते तत्पर होऊनी कथा विस्तारी जे। आनिक आठवले मजला गोणी सच्चिद्र अनारसे राणी। त्री तीन दशक विप्राला गोणी प्रतिदिनी अर्पावे। संपूर्ण जयान घडे एक मास तरी सायासे अर्पी पांच परवास। द्वादशी पौर्णिमा अमावास्येस व्यतिपात आणि वैधृती। ही मुख्य पर्वे बोलिजे मागे तूते निवेदिले कमळजे। हे मुख्य आवडीचे खाद्य माझे तेने संतुष्टे मी तयावरी। आता गोदान केलियाचा प्रकार सांगतो ऐका सविस्तर। पूर्वी दक्षिणे समही स्मृती नगर असो थोर प्रसिद्ध पै। चारी वर्ण सभोग साधन शास्त्राधारी वर्ण तीजन। नित्य आचरती दान पुण्य वेदाध्ययन विप्रकरिती। आदि व्याधि दरिद्र पाही नगरी धुंडितान दिसे काही। अपमृत्यूची वार्ता नाही जन सर्व ही आनंदमय। प्रभूतेथिचा धार्मी करत पुत्र ऐसी प्रजा पाडित। लांचन घे न्याय करित तोची धन्य भूपती। असो ऐसा त्या नगरीचा महिमा तेथील विप्र एक द्विज शर्मा। वेगडा जो कर्म अकर्मा चालवी नेम शास्त्राधारे। घरी सदा अग्निहोत्र कांता भामिनी सुपात्र। पोटी नाही पुत्र कलव भिक्षाणे गात्र संरक्षितसे। ऐसा तो सत्पात्र विप्रराणा प्रसंगी अतित आलिया जाणा। गृही निपजेल जे अन्न तया लागून अर्पितसे। ऐसे करिता बहुत काळवरी तो कोणी एक ब्राह्मण पुत्र करी। फिरत फिरत तया नगरी येऊनिया राहिला। परी मध्यान्न काळीची वेळा पोटा पाहिजे अन्नाचा गोळा। मनोनिया शोधीत चालिला ग्रामा माजी ते समयी। तव पुसतसे ग्रामस्थासी कोण अन्न अर्पी पांथस्तासी। तयाने गृह दाखविता त्यासी द्विज शर्म्याशी भेटला। मणे माध्यान्न समयी क्षुधित समयी पातलो मी अतित। ऐसी ऐकताची विप्रमात आला धावत द्विज शर्मा। बद्ध हस्ते नमिला ब्राह्मण येरू काय बोले वचन। तोची श्लोक अवधारा पूर्ण काय वचन बोलिला। विप्रवाच क्षुधानलेन तप्ताना विषवत्स कलार्चन। अन्न दौत धमात्राणा दातावश्य भवेधुना। मणे क्षुधानडे तप्त देही विषवत वाटे उपचार सर्वही। तरी अन्न औषधा ते दाता होई आहे किंवा नाही दाता तयावद्दे। तथास्तु मनोनी आसनी बैसविला भोजन देऊनी तृप्त केला। मग स्वागत पुसता झाला कोठुनी आला परिवार केऊता। येरू म्हणे तीर्थ भ्रमण करित स्वयमी एकला फिरत। माता पिता बंधू दुहिता आप्त पुत्रणा कांता मजलागी। जरी माते अपंगाल गृही तरी सेवा करुण मी राही। कदा वचनार्थ करुण देही अंतरणेदी विप्रराया। जानुनी निर्मळ अंतरी मणे स्वस्त राहे माझे घरी। काही न सांगे चाकरी पुत्रा परिवर्तावे। ठेवून घेतला तया लागुण नाम तयाचे नारायण। सेवा करी न कंटाळे मन पडिले कार्य संपादी। आधीच तीर्थवासी पवित्र वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र। निकपटे सेवा चित्र विचित्र सेवी गात्र तयाचे। ऐसे वर्तता बहुकाळावरी तव नवल वर्तले परी। विप्र स्त्री होती म्हातारी जाली गरोदरी त्या पुण्ये। तव विप्रमणी बहुत हर्षला मणे संतानन होते मजला। याचा पाय गुण मजला भला गर्भ राहिला साठ वर्षी। ऐसे मानुनिया हर्षास तव गर्भा आले पूर्ण दिवस। प्रसूत होता विप्र स्त्रियेस पुत्रोतियेस पै झाला। मग तो विप्र आनंदे नाचे उडे मणे पहा आश्चर्य केवडे। आजवरीन पाहिले निवाडे पुत्र मुख जन्मवरी। मनोन बहुत सोहळा करी साहित्य मेळवाया परोपरी। परंतु दुसरे कोणी नाही घरी रक्षण द्वारी बैसावया। मग नारायणे ते म्हणे तेव्हा
द्वारी रक्षण बैसे सदैवा, मी जातो पारखे गावा, साहित्या लागून पैयाणा, तरी उदयक पाचवा दिन सटवी पूजा लागे करणे, या लागी बैसे सावधान, द्वारी रक्षण विप्रराया, ऐसे निवेदुनी तयासी, आपण जाय पारखे ग्रामासी, मागे द्वारा समीप देशी बैसे रक्षणासी नारायण, रात्र झाली यामिनी दोन, तव तो पंचमीचा दिवस लक्षून, देवी येती झाली चालून, पुत्राक्षरा लागी पहावया, सुंदर दे दीप्यमान केवळ, परिधान वस्त्र केले सकड, त्वरित निरखुनिया बाळ, माघारे तात्काळ परतली, इतके कृत्त तये क्षणी, नारायण देखून नयनी, हा तव पुण्यवंत प्राणी, जाहले म्हणोन दर्शन, मगतिये ते पदरी धरिले, म्हणे तू कवन पातलीस ये वेळे, यक्षिणी की पिशाच वाळे, शांग वहिले मजलागी, एरी झिडकावी तयाते, दूर होई म्हणे ब्राह्मणाते, काय कारण तुझ पुसावयाते, सर परता माघारा, येरू म्हणे तू ते सर्वथा, जाऊ नेदी मी तत्वता, तू कवण हे सांग वार्ता, मग आलिया पंथा जाईजे, ऐसा दुराग्रह पाहुनी, बोलती जाली ते भामिनी, म्हणे तू पुण्यवान म्हणोनी, दर्शन तुझ लागूनी दिधले, मी तव यक्षिणी देवी, माते म्हणतात सटवी, पुत्राक्षरे आम्ही निरखावी, ब्रह्मवरदे करूनिया, आता सोडी जाऊ दे माते, येरू म्हणे न घडे निरुते, काय अक्षर याचिया बाळाते, ते माते निवेदून सुखी होई, ऐकून तयाचे वचन, देवी वदे तू ते काय प्रयोजन, जे होणार ते सुखे हो तसे जाण, ब्रह्माक्षर कोण टाळू शके, तव विप्रलाग तसे चरणी, सांगई तुके कृपे करुणी, मग आणिक पुसे कहाणी, तव ते यक्षिणी बोलत, म्हणे हा विप्रकुमार पाही, धनधान्य नसे याचे दैवी, कांता पुत्र तेही नाही, उदर निर्वाह केऊता, तरी तक्र विक्रय करुण, चालेल यांचे उदर पोषण, शतायुषी असे हा पूर्ण, मरण अकाळी, ऐसे वचन ऐकता ते वेळी, एरे नमस्कारूनी बोळविली, मणी मणे हे नाथ चंद्र मौडी, केवी कुडी पुत्र ऐसा, केवडा पवित्र विप्रराणा, ऐसा पुत्र तया लागुण, काय ऐसे संतान होऊन, निसंतान परीभले, केवडा हर्ष विप्राचे मणी, जन्मदारभ्य सोहळा देखुणी, प्राण देईल हा ऐकता क्षणी, म्हणोनी मौनन बोलावे, गोष्ट ठेविली जिवेचे जीवी, कोणतेन वदे काळत्रयी, असो विप्र येऊनी स्वगृही, सोहळा संपादिला आनंदे, द्वादश दिनी जात कर्म, करिता झाला विप्रोत्तम, संभ्रमे ठेविले नाम, बहुत लढा पुत्रावरी, ऐसे लोटले बहुत दीन, तो पंचम वर्षी पुत्र निधान, वाढता झाला तो मागुतेन, कांता झाली प्रस्तुती, ते समयी कन्ये ते प्रसवली, देखुनी विप्र आनंद मेळी, म्हणे कृत्य कृत्य झालो एकाडी, झाले कुडी कन्या पुत्र, नारायण हा भाग्य आगडा, याचा पाय गुण लाभला भला, ऐसे सौख्य मानिता झाला, परिचिंता नारायणा मानसी, म्हणे आता ही रक्षण पुढती, मी बसेन द्वार दिशे प्रति, मागुती एता यक्षिणी सती, पुसेन तिज पती वृत्तांतु, ऐसा निश्चय निजमनी केला, मागुती गुरु आज्ञेने रक्षण वैसला, तो पाच वेदिनी यक्षिणी तेच वेडा, लक्षून तात्काळ प्रगटली, अक्षरे निरखून कन्येचे भाडी, निगती झाली ते क्षणी बाळी, तव एरे पदरी दृढ धरिली, नमस्कारी भावार्थे, म्हणे माते कृपा करुण मजसी, सांग कन्याक्षरे ती कैशी, येरी म्हणे वारंवार का पुससी, मूर्ख होसी रे ब्राह्मणा, येरू मागुता चरणी लागे, कृपा करुणी मजला सांगे, आणिकन मागे काही आंगे, जाण शुभांगे यक्षिणी, मग भिडे स्तव यक्षिणी पाही, बोलती झाली ते समयी, म्हणे विवाह तव दैवी नाही, इच्छिया विप्रवर्या जाणपा, माता पिता आप्त वर्ग, न करिता इचा संसर्ग, ही जार कर्मी विचरोण मार्ग, उदर निर्वाहा ते करील, त्याही वरी पूर्ण आयुषी, रोग व्याधी नाही शरीरासी, शतवर्षे इची या कर्माशी, प्रवर्तिती निश्चयेशी जाणपा, ऐसे वदोन ते वेळी, यक्षिणी देवी गुप्त झाली, ऐकोण जीवी तळमिळी,
नारायण विप्रते वेडा मणे आहा देवा हे काय दैवा पुढे नाही उपाय केवडा पवित्र विप्रराय संतान लाहे केवी ऐसे असो होणार ते होऊन जात परी कोणा ते नवदेची मात मणीत ठेविले से गुप्त साधी कार्यार्थ वरी वरी ऐसे काही दिवस क्रमिले सात वर्षी उपनयन केले पंच वर्षी कन्या रत्न झाले ऐसे उभयंता ते तव द्विज शर्मा पावला निधन कांता करी सहगमन धन्य ते पतिव्रता सती रत्न लहान टाकून लहान मुले दोन्ही असो ऐसे वर्तमान झाले नारायणे उत्तर कार्य सांग केले म्हणे आता येथे राहता नवे भले आचरती बाळे तेन देखी मी ऐसा निश्चय मानसी केला उपरी मास चार क्रमिता झाला मग ग्रामवासी जना सकळा नीरविता झाला कन्या पुत्र आपण प्रयाण आरंभिले तवती कन्या पुत्र कोलाडे आरडून गडा पडू लागले देखते झाले अबाल वृद्ध देखून तयांची करुणा अश्रू आले जनाची यानयना म्हणती हे भगवान जनार्दना ही बाळके केवी जगतील नाही तया ते पाडिता पोसिता नाही माता आणि पिता नाही द्रव्याची वार्ता केवी भगवंता हे केले ऐसा जनाचा कोल्हाड टपा टपा अश्रू गाडीती सकड नारायण हृदयीचा कोमड परी फुटके कपाळ पैयाचे बाळपणी मेली माता पिता तारुण्यपणी दरिद्र अवस्था नित्याही वरी जार कर्म तत्वता जाणून निगता तो झाला नारायण गेला निगोणी तडमडो लागली बाळे दोणी मग जन समुदाय आश्वासुनी मुनी प्रतिपाळ दिन रजनी करिताती परी होणार ते नटळेची निश्चित कोण टाळू शके ब्रह्मलिखित ते अनायास होत जात न चाले तेथे उपाय नारायण निगोण गेल्यावरी एक धेनू असे त्याचे घरी तिची सेवा निरंतरी विप्रकुमार करी तसे जाऊन राणात पाही तृण आणि तसे लवलाही निज करे तिचा पैसा साचवी क्रय विक्रय लावी तक्राते भगिनी ते वय पंच वर्षी आपण स्वये दशवर्षा परी उदर निर्वाह परियेसी उभयंता सरसी लोटित कन्या मृत्तिका पात्र घेऊनी उदक आणि तसे प्रतिदिनी एरू स्व करे दह्याची कथली घेऊनी दधी मधुन करी तक्र तयाचा विक्रय करून लागेल ते आणुनी धान्य ते उभयंता पचवून उदर पोषण करिता ती ऐशी लोटले वर्षे दोन तो पुढे प्राप्त झाले व्यसन कोणी एक सभाग्य वेश्या जाण उतरली येऊन नदी तिरी समागमे गज अश्वरथ दास दासी ही ते बहुत स्वयं हे ही स्वरूपवंत अप्सरा भासत इंद्राची ऐसी ते एता नदी तिरी विप्रकन्या देखिली नेत्री मृण्मय पात्र घेऊन शिरी तेही घाबरी पाहतसे कधीच पाहिला नाही समुदाय म्हणून तेथे उभी राह्य तौ वेश्येने लवलाहे पाचारिले आपणापै मग पुसती झाली वर्तमान म्हणे तू कवणाची कोण स्वरूपे दिससी संपूर्ण सुंदर वस्त्रमडिन पाटके तू ते ऐसी दशा प्राप्त झाली कवणे दुर्जने तू ते गांजिली वर्तमान सांग मज जवडी मग ते विप्रबाळी बोलत माय बापी गेली मरुण एक बंधू तोही लहान मी ब्रह्मकुमारी पतीहीन दरिद्रे पूर्ण पीडिलेसी ऐसे वर्तमान ऐकुनी वैश्या द्रवली अंतकरणी मग काही एक पदार्थ तिजला गुणी दिधले काढूनी भक्षावया पदार्थी भुलली विप्रकुमारी मग तैशेची बसली रथावरी वैश्याणी गोण गेली सत्वरी हे जगनेत्री पाहताती परिकोणी न बोलती बोला म्हणती कन्येचा पांग फिटला न्यूनता नाही अन्न वशाला पुढे होणाराला कोण पाहे तो एरीकडे विप्रकुमार गृही तृण घेऊनी आला लवलाही तो भगिनी न देखे गृहाच्या ठाई
म्हणोनी पाहीच हुकडे भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला हे ठाऊके नसेची तयाला मग ग्रामवासीये पाहिला तयांनी कथिला समाचार मग अतिक्षीण अंतरी होऊन आठवी श्रीहरी म्हणे माझी पूर्वदशा खरी फळा आली एकाडी मात पितयांचे निधान पदरी नाही काही धन आम्ही उभयंता बाळे दीन अनाथ होऊनी पडलो असो त्या माझी हा विघड पडिला आता कोणी नसे की मजला ऐसा विलाप करिता झाला रडो लागला अट्टाहासे ऐसे कर्म तया घडोनी आले पुढे काय असे वर्तले ते पाहिजे श्रवण केले मने पुढली प्रसंगी आता धेनू सेवा फळली कैसी तेही श्रवण करी सावकाशी मुक्ती झाली त्या उभयंतासी ते सावकाश परिसीजे इति श्रीमलमहात्म्यग्रंथ पद्मपुराणीचे सम्मत मनोहर सुत विरचित द्वाविंशतितमोऽध्याय गोडहा इति द्वाविंशतितमोऽध्यायः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः।